नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे. शिवाय हे करताना येथील शेतकऱ्यांना तिथे रोजगार दिला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे जे आहे ते आम्हाला करायचं आहे, असा निर्धार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केला. ते निर्धार मेळाव्यात बोलत होते. नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आमदार महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, चिटणीस राजेंद्र पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, ज्ञानेश्वर भोईर, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, नांदगाव सरपंच विजेता भोईर, उसरलीचे माजी सरपंच विजय भगत, सिडकोचे अधिकारी मानकर, जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. आज आपण मागणी करतोय का नैना यायची असली आधी रस्ते करा. रस्ते कोणाच्या जागेवर करणार आहे? तुम्ही जी जागा देणार आहात या स्कीमला इंग्लिश नाव आहे त्यांचं, अॅग्रिगेशन. म्हणजे आपल्या जमिनी एकत्र करणार, त्याचं नियोजन करणार, आणि अधिग्रहण पण नाही, नियोजन करणार आणि ते नियोजन करून त्याच्यावरती करणार. म्हणून त्यांनी ती स्कीम दाखवली, दोन तीन वेळा आपण रिपीट करायला लावली का 40 आपल्याला जागा देणार आहेत, तर उरलेल्या 45% जागेवरती ते आपल्या सुविधांचे भूखंड त्याच्यामध्ये देणार आहेत, रस्ते त्याच्यामध्ये देणार आहेत, आणि 15% जागा कारण रस्ते बनवायचे, बगीचा काहीतरी माती टाकावी लागेल, कुंपण बांधावं लागेल, तुम्हाला समाज मंदिर बांधायचंय तर त्याच्या बांधकामाला खर्च यावा लागेल. हे सगळे जे खर्च आहे हे खर्च ते कुठल्या खिशातून करणार आहे, तर तुमच्या जमिनीतली 15% जागा ही ज्या वेळेला ते ग्रोथ सेंटर म्हणून विकतील त्याच्यातून जे पैसे येतील येणार आहेत त्याच्यातून ते खर्च करू शकणार आहे. आता याच्या पुढे आपला विचार आहे की आम्हाला आधी तुम्ही या ठिकाणी द्या. आम्हाला आता मगाशी काही ठिकाणी सांगितलं गेलं की आम्हाला महत्वाचे प्लॉट का देत नाही, हा प्रश्न त्यांना नक्कीच विचारला पाहिजे. आमचे महत्वाच्या ठिकाणचे प्लॉट का नाही, विजय भगत यांनी प्रश्न विचारला. 12 मीटर रोड, 30 मीटर, 30 मीटर रोडवरती द्या, 30 मीटर सगळेच रस्ते केले तर जागाच उरणार नाही. पण आज सिडको घ्या किंवा आमच्या एअरपोर्ट एरिया ते घ्या, तर तिथले रस्ते आज छोटे वाटायला लागले, बनवलेले रस्ते सुद्धा ते 9 मीटर पर्यंतचे रस्ते होते कारण काही ठिकाणी बांधकाम होते. आता आपण सांगणार आमची बांधकाम अजिबातच हटवायची नाही आणि तुम्ही तुमचं हे पण डेव्हलप पण करून द्यायचं, तर आपलं सिडकोला सांगणं आहे, आम्ही सांगितलेलं आहे का कुठल्याही घरावरती आपल्या भाषेतला नांगर हा चालवता कामा नये, कुठल्या घराला त्यांनी हात लावता कामा नये, ही आपली त्यांच्याकडे आग्रही मागणी आहे आणि ती आपण त्यांच्याकडे मान्य करून घेणार आहोत. पण अगदीच गावठाणाच्याही बाहेर कोणीतरी घर बांधलंय आणि त्या एरियामध्ये अनेक लोकांची जागा आहे, आता त्या एरियामध्ये तुम्ही स्वतःहून बिल्डिंग बांधल्या असत्या आणि तुम्हाला रस्ता नाहीसा मिळाला, तर त्यामुळे रस्त्याला किंवा अशा सार्वजनिक सुविधेला जर आपल्या जागेची गरज लागणार असली तर त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला बाजारभावाप्रमाणे आणि अन्य जे नियम निकष आहेत त्याच्याप्रमाणे दिले पाहिजेत. पण असं मला असं वाटतं 2 ते 3 100 मध्ये 2 ते 3% म्हणजे 2 ते 3 ठिकाणी असं घडणार आहे. आणि असं जिथे घडत असेल तिथं त्यांनी आपल्याला ग्रामपंचायतींना आपल्याला पटवून दिलं पाहिजे की याच्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. पण सरसकटपणानं गावठाणाच्या शेजारी असलेले घरं ही काही त्यांनी त्यांच्या योजनेमध्ये घेऊ नयेत, जिथं घेतलेले असतील त्या ठिकाणी ती त्यांनी रद्द केली पाहिजे, की आपली त्या ठिकाणी आग्रही मागणी ही त्यांच्याकडे असणार आहे. आणि आज हे सांगणारे कोणी असले आमदार आहेत का कोणी आहेत हे सांगितले तर हे शेतकऱ्यांचे दुश्मन होतात. मी सोशल मीडियावरती पोस्ट बघितलेले आहेत, तिरड्यावरती 2 मडक्यावरती 2 आमदारांचे फोटो हे मी पाहिलेले आहेत की हे आमचे दुश्मन आहेत.
हे नैनाचे विरोधक आहे यांना विचारा, हे शेतकऱ्यांचे विरोधक आहे यांना विचारा, हे घेणार का ते घेणार का? अरे नाही म्हटलं तरी 14 वर्ष आमदार झाले, त्यामुळे 14 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे इतके विषय मांडले म्हणून तर शेतकरी मत देतात, त्या ठिकाणी शेतकरी निवडून देतात. राजकारण बाजूला ठेवू, जे शेतकऱ्यांचे हिताचं आहे तेच झालं पाहिजे ही भूमिका आमच्या दोघांची, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ताट मानेने लोकांच्या पुढे जाऊ शकतो. जे तुरुंगात बसले, ज्यांनी पैसे खाल्ले, त्यांची लोक आज आम्हाला शेतकऱ्यांचे हिताचे कोण विरोधाचे कोण, ज्यांचे पैसे बुडवले त्याच्यासाठी आम्ही भांडलो, ज्यांचे पैसे बुडवले त्यांचे पैसे आम्ही मिळवून दिले, ज्यांचे पैसे बुडवले त्यांचे पैसे केंद्र सरकारच्या कडे या ठिकाणी पाठपुरावा आम्ही केलाय. नाहीतर पेण अर्बन बँक आहे, 10 वर्ष झाली अजून त्यांना पैसे मिळायचे बाकी आहेत. आणि इथं बँक बुडाली कळलं 2019 साली आणि 21 साली पैसे मिळायला सुरुवात झाली, 22 साली पैसे मिळाले. मला असं वाटतं की याचा पाठपुरावा ज्यांनी केला त्यांना तरी किमान शेतकऱ्यांचे दुश्मन ठरू नका. त्यामुळे आज या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला जर नैना येणार आहे तर त्या नैनानं वेळेमध्ये सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत, कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. जे कमिट करणार का आम्ही रस्ते करू, आम्ही सार्वजनिक सोयी सुविधा देऊ, ते वेळेत दिलं पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा करू. आणि हे सगळं करत असताना त्या ज्या ज्या परिसरामध्ये ही टीपी स्कीम येईल, 1 येऊ दे, 12 येऊ दे, त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तिथं कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे, तिथं रोजगार मिळायला पाहिजे, याच्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणानं ठामपणानं तुमच्या बरोबर आहे, याची ग्वाही आम्ही निमित्तानं देतो. मित्रांनो मला सांगाव, आता प्रशांत शेठ बोलले की जर नांदगावला नैना आली आणि पुढे करंजाड्यामध्ये, अरे तिथे गुंठ्याला आहे, तिथे एकरला नाही हो, जरा हा फरक सिडको आल्यामुळे झालाय. आणि त्याच एअरपोर्टची 10 गावं विस्थापित झाली अरुण शेठ, तेव्हा तुम्ही आम्ही तिथेच होतो आणि आपण विरोध करत होतो या गोष्टीला, पण त्यांच्याकडून रामशेठ ठाकूर एकटे होते ज्यांनी उल्वे गाव पहिलं विस्थापित करून घेतलं, चिंचपाडा करून घेतलं, आणि आज ते सर्व गावं 100% समाधानी आहेत हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो. समाज मंदिरांना मिळालं, देवळाला मिळालं, गावकीला मिळालं, भावकीला मिळालं, सर्वांना मिळालं. आणि मी आता कोळीकोपरला गणपतीत गेलेलो मनकुश नाईकांकडे आमच्या, तेव्हा आमचे दापोलीची आणि ओवळ्याची लोक होती सोबत, एकमेकांना शिव्या देत होती, तुम्ही विरोध केला हो, तुम्ही विरोध केला हो, आपला गाव जर तेव्हा उठला असता तर काय. हा पस्तावा 5 वर्षात बघितलाय आम्ही, कारण ज्या कोळीकोपर जे RR पॉकेट मध्ये डेव्हलपमेंट झालेत एकदा बघा. हे सर्व करताना आपण डोळे बंद करून सिडकोवर विश्वास ठेवायचा आहे का? नाही. या सिडको मधून अधिकारी अनेक बदलतील, पण आपल्याला त्यांच्याकडून जेव्हा विकास येतो, जेव्हा नागरीकरण येतं, तेव्हा या सर्व सुखसुविधा आपल्याला त्यांच्याकडून पाठलाग करून घ्यावाच लागतो. आणि त्याच्याकरता तुमच्या आणि सिडकोमध्ये, सिडको आणि सरकारमध्ये पुलाचं काम आम्ही दोन्ही कामदार कायम करणार आहोत, आम्ही विश्वास देण्याकरता या ठिकाणी. कारण या 60% द्या, 40% 60-40 अपेक्षा आहे, 50-50 व्हावं, 100% अपेक्षा आहे, 50-50 व्हावं. कसं आहे, मच्छी घ्यायला गेलो ना, कोळीने आधार सांगितले आणि आपण जर 700 भेटली तर आपल्याला वाटतं 300 फायदा झाला, पण ती मुळात 600 असली तर आपण 700 देतो. हा एक मानसिक समाधानाचा भाग आहे. पण मला याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल त्याच्याकरता मिळवून घेऊ, हा विश्वास देण्याकरता आपण आता करावा. तर बेटरमेंट चार्जेस आहे, एकराला 24,000 रुपये लागतोय. आणि मानकर साहेब, आपण तुम्हाला मी आधी सांगितलं, आत्ताही सांगितलं, मी सिडकोकडे पैसे भरायचे, मग सिडकोनी लवादाकडे पाठवायचं, मग 1.25 वर्षाने लवादाने कमी करायचे. सरकार आपलं आहे, सिडको आपली आहे, लवाद आपला आहे, देणारे मनुष्य आपले आहेत, कमीच करायचे, मग घेतात कशाला जास्त? आणि याच्याकरता मार्ग काढू. म्हणजे हे जे भ्रम फैलवणारे आहेत की लवाद फार, सिडको फार बेटरमेंट चार्जेस घेते, आमच्याकडून, शेतकऱ्यांकडून, कष्टकऱ्यांकडून पैसे, तसं भावनिक भाषण करायचं असेल ना तर मी उरणून आलोय, मी 2:15 बोली. 1984 साली झालेल्या हुतात्मा आंदोलनात 5 जणांना हुतात्मा, तिथपासून ते आतापर्यंतचा इतिहास उज्ज्वल आहे. उज्ज्वल देबा पाटील साहेबांनी घडवला, आणि महाराष्ट्रामध्ये एकच माणूस आहे ज्यांनी 12.5% आपल्या सर्वांना मिळवून दिलं, त्याच्यामुळे 12.5% मिळाले. 100% हा इतिहास कधी घडणारा नाही.
आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये मी आता यंदा तर आमच्या इथल्या राहिलेल्या 461 लोकांचा प्रश्न विचारला, अनेक जण विचारतात हे कसं मिळालं, मी म्हटलं एक देव माणूस होऊन गेला तसा परत होणे नाही, आणि त्यांचं नाव होतं दिबा पाटीलचं, आणि निश्चित आनंद आहे. आणि आज ही नवी मुंबई वसली त्या वर्षावर. आणि मी सांगतो की या सर्व रस्त्यांना येणारं एअरपोर्ट आहे, याच्यानंतर जर ही गावं डेव्हलप झाली तर निश्चित याचा सर्वांचा फायदा तुम्हाला प्रत्येकाला होणार आहे. ज्याचं एक घर आज कुठल्या कोपऱ्यात आहे त्या घराची किंमत 1 लाख असेल, ही नाईना आली रस्ते मिळाले तर त्या घरामध्ये त्या घराची किंमत आजच्या 1 लाखाची 10 लाख रुपये होणार. पण याच्याकरता कोणाच्याही घरावर नांगर चालवायचे का तर निश्चित चालवायचे नाही. या सर्वांचा बॅलन्स करून, या सर्वांचा समतोल चालून आपल्याला विकास करायचा आहे. आणि तुम उपोषण करून काय मिळवलं, कशावर उपोषण सोडलं की मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे, प्रश्न सोडवणार आहेत का? मग एवढंच करायचं होतं तर आम्हाला भेटलं असतं तर आम्ही रोज मी बैठक करून दिली असती. हो, आम्ही इथल्या अनेक बैठका आता अधिवेशनात करून दिल्या. दर मंगळवार बुधवारी आम्ही मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना भेटत असतो, यांची बैठक करून द्यायला कुठला प्रश्न लागणार. पण प्रदर्शन केल्याशिवाय यांना काही घ्यायचं नसतं, आणि प्रदर्शनाकरता त्या उपोषण होतं हे माझं जाहीर आरोप आहे. आता अनेक पक्षांवर, राजकीय पक्षांना काही राहिलेलं नाही. कारण कसं आहे की ते पक्ष लुप्त व्हायला लागले, कुठे आहे तेच मला दिसत नाही. त्याच्यामुळे सर्व पक्षीय मध्ये महाग कुठली आघाडी करून एकत्र 8-10 पक्ष एकत्र, आणि जे गेलेले ना त्या सगळ्यांनी प्लॉट घेतलेले, जे घेतलेले त्यांचे सगळ्यांचे त्या भागामध्ये होते, कोणाचे क्रशर होते, कोणी जागेत घेतले, कोणी 12.5 घेतलेत, आपली पोटं भरलीत, आता इथे भाषण द्यायला आले. पण आम्हाला भाषण द्यायचं नाही, आम्हाला तुमचा विकास करायचा आहे, आणि सिडको आणि तुमच्यामध्ये सेतू म्हणून काम करायचं आहे, ब्रिज म्हणून काम करायचंय. आणि या सर्व किती अट्रॅक्टिव्ह असलं तरी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत रस्ता पोचणं, नैनाची स्कीम पोचणं, आणि याच्यातही जे संजूभाऊ वाईट वाटेल ते सर्व कॅन्सल करून देण्याची जबाबदारी आम्ही दोन्ही आमदारांची जबाबदारी. आणि पाणी द्या, लाईट द्या, रस्ता द्या, हे सर्व झाल्याशिवाय आपला विकास होणार नाही. ही जर डेव्हलपमेंट जेव्हा होते, जेव्हा एक एक आणि RR पॉकेट मधल्या करंजाडे उलव्याचं बघा डेव्हलपमेंट, आम्ही ती बघून तुम्ही वेगळं काय करा हे सांगत नाही, आम्ही ती बघून तुम्ही काहीतरी डोळे उघडा आणि त्याच्यामधल्या काय त्रुटी आहेत आणि आपल्या इथे त्याच्याहून चांगलं काय होऊ शकतं हे निश्चित आपण बघितलं पाहिजे, ही माझी भावना आहे. ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. आणखीन एक, त्या आंदोलनात गोळा करताना सगळ्यांनी आदिवासी गोळा केले, शेतकरी गोळा केले, सगळ्यांना सांगितलं तुझं घर तुटणार आहे, तुझं घर तुटणार आहे. एक जबाबदारीने सांगतो, एकही घर ते आदिवासीचं असो किंवा गरजेपोटी बांधलेलं घर असो, घरावर नांगर फिरून देणार नाही, हा तुम्हाला आमचा आज शब्द आहे. कशाकरता एवढ्या एका वाक्याकरता आंदोलन करत होता, त्या एवढ्या वाक्याकरता अख्ख्या वाड्याच्या वाड्या आदिवासींना आणून तिथे सभेच्या ठिकाणी ठेवता, हे कशाकरता करता? हे करणं आता 21व्या शतकामध्ये व्हॉट्सअप आणि हे सर्व त्यांच्याकडेही आहे. त्याच्यामुळे ह्या भूल थापा देऊन लोकांना गोळा करणं, लोकांना आंदोलन करणं बंद करा. 21व शतक आहे, जेव्हा नरेंद्र मोदींचं नाव घेतो, देवेंद्र फडणवीसांचं घेतो, एकनाथ शिंदेचं घेतो, तेव्हा तुम्हाला आंदोलन करायला लागणार नाही, जबाबदारी आमची आहे, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आम्ही जेव्हा विकास करतो तेव्हा आम्हाला पूर्ण 100% जमीन अक्वायर केल्यानंतर सुद्धा फक्त 30% जमीन फक्त आम्हाला विक्री करता उपलब्ध मिळते. 100% जेव्हा अक्वायर करतो तेव्हा आमचा आजही नवी मुंबईचा जर प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही बघितला तर त्यात फक्त आम्हाला सेलेबल 30% जमीन आहे. बाकी सर्व सोयी सुविधा शहराला लागणारे गार्डन रोड्स यामध्ये जाते. या नैना स्कीम करताना पहिले नैना स्कीम होती 60-40 अशी होती. 60-40 मध्ये इंटरनल रस्ते नंतर ओपन स्पेसेस वगैरे हे सर्व त्या भूखंडधारकाला देण्याचं प्रयोजन होतं. तसंच ते 10 हेक्टर जसं निनावे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 10 हेक्टरचं ऍग्रिगेशन करण्याचं त्यात प्रावधान होतं. परंतु ऍग्रिगेशन कोणी करू शकत नाही कारण आपल्या म्हणजे घरात सुद्धा भांडणं असतात. त्याप्रमाणे आपले सर्व 10 हेक्टर असं जे आहे ते ऍग्रिगेशन करू नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतला की सिडकोनी म्हणजे सिडकोनी टाउन प्लॅनिंग स्कीमचं जे MRTP ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे
त्यानुसार आपण ते ऍग्रिगेशन स्वतः करावं आणि मॅक्झिमम फायदा शेतकऱ्याला होईल त्याप्रमाणे आपण 40% भूखंडाचं 40-60 अशी स्कीम केली. या 40% 100% पूर्ण पोटेन्शियल त्याला मिळत आहे आणि जे काही बाकी 60% आपण ज्या सुविधा देणार आहोत किंवा काय करणार आहोत ते आपण दिलेलं आहे. यामध्ये लोकमतात एवढी सीपीआर लावा किंवा काय लावा, मी सांगतो यात आरक्षण जे ज्या भूखंडावर आहे त्याला आपण 40% भूखंड मिळणार आहे. ज्याला इलेक्ट्रिक लाईन ज्याच्या याच्यातून गेलेली आहे त्याला आज काहीच मिळणार नव्हतं किंवा काहीच म्हणजे आयुष्यात मिळणार नव्हतं, त्याला सुद्धा 40% भूखंड मिळणार आहे. म्हणजे हा नेट जो भूखंड आहे तो सर्वांना मिळणार आहे. लोक म्हणतात एवढी सीपीआर लावा एवढी सीपीआर लावा, बरोबर आहे, पण तुम्ही एक स्लाइड बघितली असेल ती आमच्याकडे परमिशन आलेली आहे. त्या परमिशनला 12 मीटरचा रस्ता द्यायला आज त्याला जवळपास 3 वर्ष झाली, त्याला 12 मीटरचा रस्ता मिळत नाही, त्यामुळे आम्ही त्याला परवानगी देऊ शकत नाही. या सर्व सुविधा आपण हा विकासकांसाठी ठीक आहे, पण शेतकरी जो आहे, मी पण एक शेतकरीच आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, या शेतकऱ्यांचा विकासासाठी म्हणजे स्वतः त्यांना 15 मीटरचा रस्ता त्याच्या भूखंडापर्यंत जाणार आहे. आम्ही मॅक्झिमम 15 मीटर रस्ते जे ठेवलेले आहे त्याच्या भूखंडापर्यंत ठेवलेले आहे. नाहीतर तुम्हाला हे करून कोणीतरी रस्ता मागेल मग त्याच्यात बळजबरी वगैरे सर्व होईल याचा अनुभव असतो. त्यामुळे प्रत्येक भूखंडाला तुम्हाला रस्ता मिळतो आणि 40% हा पूर्ण पोटेन्शियल सहित आपल्याला भूखंड मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला हे 50-50% जे आहे त्यात आपण EWS आज आम्ही 75,000 ते 90,000 घरं बांधतो आहे EWS चे. ते शक्य होते फक्त आपल्याला जवळ जमीन असल्यामुळे. इथे फक्त 5% आपण EWS LIG साठी आपण भूखंड घेतो आहे आणि बाकीच्या सर्व जे भूखंड आहे ते तुमच्या इंटरनल सोयी सुविधा इलेक्ट्रिक लाईनचे सबस्टेशन असतील बाकी सर्व गोष्टी असतील एम्युनिटीज असतील आणखी आमच्या म्हणजे आरक्षणा व्यतिरिक्त आम्ही त्यात काही शाळेच्या सुविधा पण जास्तीच्या टाकलेल्या आहेत जेणेकरून आपल्या मुलांना सुद्धा हे होतील. आपल्या बाजूचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या बाजूने आपण तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. आज जे संभ्रम आणि जे अफवांचं पेव फुटलेलं आहे की नैना वाईट कशी आहे, नैनाचा प्रॉब्लेम काय, आज आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये अग्निशमन दलासारखी वाहन सुद्धा जात नाही. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे गावठाण क्षेत्रामध्ये जे बिल्डर्स आलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीमध्ये रस्ते वगैरे ठेवायला पाहिजेत असं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. म्हणून नियोजन कार म्हणून नैना इथे येत आहे. मी साहेबांना विनंती करील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेलं नैनाच्या बद्दलचं असलेलं जे अफवांचं जो ढग पसरवलंय तो अफवांचं ढग आणि संभ्रम आहे तो दूर करावा आणि निश्चितच माननीय आमदार प्रसन्नदा ठाकूर साहेब आणि माननीय आमदार महेश बांदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण खालापूर पेण जी जी गावं की नैनाच्या याच्या परिक्षेत्रामध्ये जातील त्या सर्व गावातल्या शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळवून देण्यासाठी ही मंडळी निश्चित आपल्या पाठीशी राहील, व्यासपीठ आपल्या पाठीशी राहील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आपण 2013 पासून या विषयावर वेळोवेळी चर्चा करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय उद्दिष्ट आहे या एकंदरीत या शहराचा की या क्षेत्राचा विकास होण्यासाठी. आर्थिक स्रोत म्हणून जमिनीचा विकास करायचा आहे आपल्याला. जमिनींचा एकत्रीकरणाद्वारे जर विकास करायचा आहे, आपण आधीच नैना प्रकल्प जेव्हा जाहीर केला होता तेव्हा जाहीर केलं होतं पर्यावरणपूरक विकास करायचा आहे. आणि हा प्रकल्प याच्या आधी जेव्हा प्रास्ताविकाचा आपले जे प्रास्ताविक करते होते त्यांनी जे खूप चांगलं स्लोगन आपल्या समोर विशद केलं प्रस्तुत केलं होतं सबका साथ सबका विकास आणि त्याच माध्यमातून या नैना प्रकल्पाचा विकास करणं अपेक्षित आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण सगळे पुढे वाटचाल करीत आहोत. निर्धार मेळावा जो झाला प्रशांतपूर साहेब आणि महेश बांदी साहेब यांनी जे काही आपल्या सर्वांच्या प्रश्नांचे निवारण आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी जो निर्धार केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी राहणार आणि जो येऊन प्रत्येक बिल्डर जो नैनाकडून जी परमिशन आणतात आणि ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला कुठलाही सहकार्य करत नाही आणि गावामध्ये जी नुकसान करतात त्याबद्दल ते नक्कीच आपल्याला सहकार्य असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि गावाच्या प्रत्येक विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते मदत करणार कारण प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेणार आणि त्यासाठी तक्रार
असं एक कक्ष इथं ओपन करणार आहेत आणि तिथे जाऊन तक्रार देऊन त्याचं निवारण करणार आहेत. आणि खरोखरच हे अतिउत्तम आणि दोन्ही आमदारांनी घेतलेलं हा निर्णय एकदम उत्तम आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेला निर्णय आणि याचं नक्कीच सर्व शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल ह्या उद्देशाने हा प्रस्ताव किंवा हा विकास झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा विकास झालाच पाहिजे आणि माननीय दिभा पाटील साहेब यांचं नेतृत्व यांचं वक्तव्य यांचे विचार घेऊन ही हे दोन्ही आमदार चाललेले आहेत आणि त्यांचे विचारच पुढे गेले पाहिजेत आणि दिभा पाटलांचे विचार घेऊनच शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि ही मागणी मान्य केलेली आमदार साहेब त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम. जोरदार मेळावा झाला आहे त्याच्यात दोन्ही आपले स्थानिक आमदार दोन्ही स्थानिक आमदारांनी जी आपली सर्वांच्या समोर जी म्हणजे सविस्तर वर्णन केलं की ही नैना नैनामध्ये जे काही विषय आहेत त्याच्याच्यामध्ये जे समग्रामध्ये जे निर्माण झालं होतं लोकांचं त्याचं स्पष्टीकरण ते योग्यरित्या केलं आहे. आणि आज जो विकास पुढे होणार आहे ह्या विकासाला आमची सर्वांची म्हणजे ह्या गोष्टीसाठी जर अशा गोष्टी जर होत असतील सर्व क्लिअर तर ह्या विकासाला आमचं प्राधान्य असतं. आमच्या गावात तर प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना म्हणा किंवा आदिवासींना म्हणा सांगत आलो होतो तसं काही होणार नाही. आणि हा जे लोकांचा प्रमाणात जो ब्रह्मस्थळ आहे त्याचा पूर्णपणे आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. आणि आमच्या आमदार दोन्ही आमच्या बरोबर आहेत हे आम्हाला आज कळलं. त्यामुळे आमचा पण विरोध होता तर आज आम्हाला सर्व समोरासमोर आम्हाला समजलं हो काय काय नाही प्रमाणात चांगली कशी चांगली हे आम्हाला कळलं आहे. चितवन ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील आम्ही आता या मिटिंगला नैनाच्या विरोधात मिटिंगला इथे हजर राहिले. आमचा विश्वास नैनावर नाही तर आमचा आमच्या कार्यतत्पर दोन्ही आमदार महेश शेठ बादली प्रशांत शेठ ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. तेही आम्हाला ग्वाही दिले का ज्या चुका असतील किंवा कुठच्या घडावा आठवडा एखाद्या त्याला कार्यतत्पर पहिले पुढे आम्ही असू आमच्या मागे तुम्ही या त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठी सदैव पाठीशी आहोत. तर त्यांच्या दोघांच्या विश्वासामुळं आमचा सर्व पब्लिकचा पाठिंबा आमदार साहेबांना आहेत दोन्ही आमदारांना. आता त्याच्यासाठी तरी तक्रार कक्ष पण पार्टी ऑफिसला हे केलंय नियोजन केलंय त्याचा. त्याच्यासाठी आमदारांनी सांगितलंय का काही तक्रारी असतील ते गाववाईज द्या तुम्ही. वैयक्तिक एक माणसाची तक्रार देण्यापेक्षा गावातल्या काही समस्या असतील त्या मिळून तक्रार द्या. असे प्रत्येक महिन्याचे एवढे 95 गाव आहेत त्यांच्या तक्रारी जर कक्षात झाल्या नंतर परत आपण नैनाशी भांडू शकतो सर्व गाव मिळून जाऊ शकतो ना तिथे. पूर्णपणे समाधान झालं आहे आणि दोन्ही आमदार साहेब आमच्या पाठीशी आहेत. त्यांचा विकासच करतात विरोधक फक्त भाकास करतात आणि वेगवेगळ्या हे देऊन निष्प्रम हे करतात लोकांच्या मध्ये पाठवतात का नैना चांगली नाही नैनाचे फायदे सांगत नाही फक्त नैनाचा कसा नैना विकास नाही हे दाखवतात. आमदार साहेब बोलल्याप्रमाणे थोडंफार समाधान वाटतोय का दोन्ही आमदार बोलतात का तक्रार कक्ष काढतो तर आम्हाला थोडासा समाधान वाटतोय का तिथून काय तिथून काहीतरी आम्हाला मार्ग मिळेल शिडकोपर्यंत आमचे प्रश्न मांडण्याचा त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला समाधान झालं का तक्रार कक्ष वगैरे काढणार आहेत कारण शिडकोवाले लक्ष देत नाही आणि आम्हाला पुढे काय फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आले तर आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता येईल हे त्यांनी मार्ग आम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे आम्ही समाधान झालेलो. आमदारांनी सांगितलं की तुमचा आम्ही पाठीशी त्यांच्यावर आमचा फुल विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या मिटिंगमध्ये असं सांगितलं का तुमच्या आम्ही शेवटपर्यंत पाठीशी आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू आम्ही पुढे नाही ह्या एकच मिटिंगमध्ये ना अजून मिटिंग होती त्या मिटिंगचा आम्ही परत वाढवू. दोन्ही आमदारांनी सांगितलं आहे का आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि शेतकऱ्यांच्या हिताचं असं तेच आम्ही करून घेणार. दोन्ही आमदारांनी शब्द दिलेला आहे का ते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांचा फायदा करणार आहोत त्याप्रमाणे ठीक आहे बरोबर आहे. दोन्ही आमदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं आणि असंच सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढंच मी सांगतो. आता जे आमदार साहेब आम्हाला शेतकऱ्यांना जो विश्वास दिलेला आहे का आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमागे आहोत शेतकऱ्यांच्या आम्ही होऊन देणार नाही घरावरती नांगर फिरून देणार नाही असं जर आम्हाला पूर्ण शेवटपासून जर आमदार साहेबांनी हे केलं तर आम्ही आमदार साहेबांच्या बाजूने 100% राहू.